बाप्पा, तुझ्या मनात नक्की काय चालू असत हे तुझं तुलाच माहित असत ना रे. मी स्टडी टूरला जावं हेही तुझ्याच मनात असेल, म्हणूनच तर तुझ्या कृपेने सगळी विघ्न टळली आणि फायनली मी उद्या स्टडी टूरला जाते. एक वेगळा अनुभव, खूप छान वाटतंय मला. हा अनुभव नक्कीच मला खूप काही शिकवणार आणि खूप आनंद देणार आहे याची पूर्ण खात्री आहे मला. बाकी तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे. अजून अलार्म नाही वाजला. चला आजपासून स्टडी टूर सुरू होणार. आजपासून ती रोज माझ्या नजरेसमोर असणार, रोज तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येणार. झोपायच्या आधी रोज तिचा निरोप घेता येणार. यस, आज काही करून लवकरात लवकर पोहोचायला हवा. चला, बॅग पॅक आहे, सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. गणपती बाप्पा, तू आहेस ना माझ्या बरोबर? गीता आणि ज्योती उठल्या आहेत की नाही? त्यांच्यामुळे उशीर व्हायला नको आता. ज्योती, गीता, ज्योती, अरे तू, गीता, अरे किती वाजलेत बघ ना, उठा ना, चला ना. कशाला एवढ्या लवकर उठवतोय, झोपू दे ना. लवकर म्हणजे जायचं नाही का साडी डोरला? ज्योती उठ, उठ चल. किती छान स्वप्न पडलं होतं यार मला. कसलं? पार्टीच? तू कपे दादा. अरे बर, तू एक काम कर, तुझं आवरून झालं ना की सांग, मग आम्ही येतो. हा झोपतो. अगं मी आवरूनच आलोय ना, मी कम्प्लिटली रेडी आहे, मी फक्त तुमची वाट बघतोय. चला चला. नाही आता आता वेळ घालू नका. चला उशीर होतो. चला. कशाला उठवतोस एवढ्या लवकर? कशाला उठवतो म्हणजे जायचं ना स्टडी टूरला, मी सोडून जाईन तुम्हाला. चला लवकर. लवकर उठवलंस. हो ताई, मी पोहोचले. हो लगेच रिक्षा मिळाली. ताई ऐक ना, थँक यू सो मच. मी एवढ्या पहाटे तुझ्याकडे आले, एवढा त्रास दिला तुला आणि तरी तू इतके छान पराठे करून दिलेस. हो सगळ्यांना दे. बरं ऐक, मला ना अजून बरंच काही काही आवरायचंय, आपण नंतर बोलूया. चालेल, ठेवते. बापरे, उशीर नको व्हायला. ज्योती, गीता, चला लवकर. शांतनू, अरे काय रे, तू एकटाच? एकटाच स्टडी टूरला चाललाय. तुझ्या लाडक्या बहिणी आहेत कुठे? माझ्या लाडक्या बहिणींचीच वाट बघतोय मोठे काका. बघा ना किती उशीर करतायत, उशीर होतोय. ज्योती, गीता, अरे चला लवकर. अरे तू जरा जास्त लवकर तयार झालायस का? हो ना, एकटाच तयार झालायस. तुमची निघण्याची वेळ बदलली आहे का? नाही वेळ तीच आहे काकू, पण मी लवकर जायला हवं ना, माझ्यावर जबाबदारी आहे, सगळे स्टुडंट्स आहेत आणि शिवाय कॉलेजमध्ये काम चालू आहे, त्यामुळे बस सुद्धा लांब पार्क करावी लागणार आहेत. आले बघ ना प्रभू काका, दादाने एवढं पहाटे पहाटे उठवून ठेवलंय. काय, मला तर अजून झोप काढायची होती. गीता, ज्योती, तुम्ही झोपताय का आता? उठा, चला ताबडतोब उठा. बॅग्स बॅग्स उचला, झोपायला वेळ नाही, उशीर होतोय. चला चला बॅग्स घ्या. अगं मेघना, जा पटकन दही घेऊन ये. हो आणते. शांतनू, हा, हॅपी जर्नी. थँक्यू बाबा. चिरंजीव, बेस्ट ऑफ लक. थँक यू बाबा. चला.
तिथे पोचलीस ना तू. हे बघ, मी जे सांगितलं सगळं तसंच झालं पाहिजे. हो ज्योती. ज्योती अगं चल ना लवकर, फोनवर कोणाशी बोलतेस तू आता? अरे हो ना, का चिडचिड करतोय? मोठी अगं मी परीक्षेला थोडीच चाललोय. परीक्षाच आहे असं समज. अरे तू एवढा अस्वस्थ का झालायस? नाही मी. अगं मोठी, त्याला उशीर झाल्यासारखं वाटतंय ना, म्हणून तो अस्वस्थ आहे. हो ना दादा? तेच म्हणतो मी, केव्हापासून उशीर होतोय आपल्याला. चला चला चला, निघा लवकर. बाबा येतो. बाय शांतनू. जा शांतनू, तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ना ज्याची तू कधी कल्पनाही केली नसशील. शेवटी जे मला हवंय तेच होणार. बाप्पा निघते. प्रवास आणि स्टडी टूर सगळं सुखद होऊ दे. बाकी तुला तर मी बरोबर नेतेच आहे, म्हणजे तुझं नीट लक्ष राहील. चला निघायचं. छोटी बॅग घेतली, मोठी बॅग घेतली, बाकी काही राहिलं नाही. हॉस्टेलच्या रूमची चावी. रे, एवढा आटापिटा केला आणि पराठ्यांचा डबा विसरला. पल्लवी, हे कसं विसरू शकतेस तू? चला चला चला, चार्जर घे. चार्जर काय, फोनही विसरले. काय चाललंय पल्लवी? फोन घेतला, चार्जर घेतलाय. चला सगळं घेतलंय, निघायला काही हरकत नाही. लेट्स गो. ताराला काय झालं? जाम झालं का काय? अरे देवा, ताराला बाहेरून कडी लागली आहे वाटत. सांगतोय मी, उशीर झालाय, सगळे आले असतील. अरे मयंक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय अजून सगळे आलेले दिसत नाहीयेत. बघितलंस? तरी आम्ही दोघी तुला सांगत होतो. पण ठीक आहे ना, आले असतील, म्हणजे येत असतील, पोहोचत असतील, इकडे तिकडे कुठेतरी असतील सगळे. हो का? मग लपलेत का सगळे आता भाव करायला? काही काय, आणि आपण सगळ्यात आधी यायला हवं ना, ते महत्वाचं आहे. जबाबदारी नावाची काही गोष्ट आहे की नाही? एकतर मला कुणीही उशिरा आलेला अजिबात आवडत नाही. मयंक, तू लवकर आलायस ना? हो सर. कॉल कर सगळ्यांना. येस सर, येस सर. फोन का लागत नाही सर? बाहेर प्लीज, प्लीज दार बाहेरून उघडा ना. अरे फोनही लागत नाहीये. फोन लावून
जो आलो 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 किती वेळ काकूबाई गँग इज हियर सॉरी 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 पण सगळं जाऊ दे कसली चार्ज डबे बघ हो ना यार येस आपली टूर एकदम धमाकेदार होणार आहे ऑफकोर्स आणि त्यातला एक धमाका आज होणार म्हणजे तू प्लॅन करतेस ऑलरेडी प्लॅन झाला मी तिला कॉल ट्राय करते अरे आज पल्लू अजून आली कशी नाही काय माहिती मे बी तिथूनच सगळ्यांना कॉल करून कोऑर्डिनेट करत असेल हा असेल मे बी नाही ग पण ती उशीर नाही करणार वैदू कुठे नाही वैदू येते ती ऑन द वेच असेल काय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय यार किती उशीर ऐक ना तुला पल्लूचा काही कॉल आला होता का नाही काहीच नाही का ती अजून आली नाहीये नाही ना मयंक हे पकड मी कॉल ट्राय करतो ज्योती ऑल सेट येस सॉरी हो सगळं सेट आहे सगळं नीट आहे ना हो काळजी करायचं काहीच कारण नाहीये पल्लवी बाहेर पडूच शकत नाही सुटायची वेळ झाली आणि मी अजून इथेच फोन का लागत नाही यायचा रेंज आली लागत नाही तोवर रेंज गेली ब्रो चल निघायचं ना आपल्याला निघूयात ना एक 5-10 मिनिटात सगळे जमतायत का नाही म्हणजे सकाळपासून तूच घाई करतोयस ना की सगळे वेळेवर पोहोचले पाहिजे उशीर झाला नाही पाहिजे तुझेच रुल्स आहेत ना हे सगळे करेक्ट आहे सर रुल्स आर रुल्स सगळे आले तर आपण निघूयात सर ऑन टाइम हो बरोबर आहे पण थोडं थांबूयात ना कोणी यायचं राहिलंय का अजून हो पल्लवी यायची राहिलीय मग आता तिच्या एकटीसाठी आपण सगळ्यांनी थांबायचंय का तुला काही प्रॉब्लेम आहे का मला काही प्रॉब्लेम नाहीये पण ती इथेच राहते ना बाकीचे सगळे स्टुडंट कुठून कुठून आलेत करेक्ट आहे सर आपण निघायला पाहिजे आपण तोपर्यंत हेडकाउंट सुरू करूयात ना पण आता लिस्ट शिरसेकरकडे जाय त्यामुळे थांबावं तर एवढंच ना हे तर आमच्यातलं कोणी करू शकत आधी तू हेडकाउंट घेशील का हो सर मी आहे ना मी घेतो प्लीज जाऊ नको दादा पल्लवीताई हॅलो पल्लवीताई बोल बाबन दादा मी पल्लवी मी हॅलो अगं आवाज येणं झालाय हॅलो हॅलो अरे काय चला पटकन दादा खूप उशीर झालाय पल्लवी अजून नाही आली तेच ना काय करायचं सर चला ना निघायचं ना आपण नाही बघ जे नाही आलेत ना ते आता नाही आले
आपण तरी निघूया ना. करेक्ट आहे सर, उशीर झाला, निघायला पाहिजे सर, पुढे ट्रॅफिक लागेल आपल्याला. दादा आम्ही हॉस्टेलवर जाऊन बघू का? नाही नको, मी मी बबनला कॉल करतो. ह्याला काय अर्थ आहे पण? म्हणजे सर रूल्स आर रूल्स ना, तुम्हीच म्हणता सर. सर हायवेला अडकू आपण, चला निघूया. ठीक आहे चला निघूया आपण. चला 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 बस आतमध्ये. शिरसेकर काय आहे, किती वाजलेत, ही वेळ आहे यायची? कुणाला निरोप नाही दिलास, कुणाला फोन नाही केला, जबाबदारी नावाची गोष्ट असते की नाही? का उशीर का झाला तुला? नाही सर, तिला असं वाटतं सगळं तिचंच आहे, कधीही येते कधीही जाते. नाही सर, मी फोन केला होता तुम्हाला. आणि मी इथे फोन करायचा काय संबंध आहे? वेळेवर येत नाही का तुला? ज्योती प्लीज सर, मी हॉस्टेलवर. शिरसेकर मला काही सांगू नकोस तू. तू उशीर येशील असं वाटलंच नव्हतं मला. आओ छोटे साहेब, त्यात पल्लवी त्याची काय बी चूक नाही. आओ त्या हॉस्टेलच्या रूम वर पल्लवी त्याला कोणीतरी कोंडून ठेवलं होतं. आपण निघूया का? मला खूप उशीर झाला, सगळं वाट बघत. शिरसेकर मग हे आधी सांगता येत नाही तुला, कुणी केलं होतं हे? कुणी केलंय नाव सांगा मला, तुम्हाला विचारतोय मी. मला वाटलंच होतं कुणी नाव सांगणार. ठीक आहे, जोपर्यंत मला नाव कळत नाही तोपर्यंत ही बस निघणार नाही. सर नको ना, खूप उशीर झाला ऑलरेडी, प्लीज जाऊयात सर, प्लीज सर. आणि पुढे जाऊन अभ्यास पण करायचा आहे ना. नाही शिरसेकर, दिस इज व्हेरी सिरियस. असं कोणी कोणाला अडकून ठेवणं म्हणजे हे खूप चुकीचं आहे. मी त्याला माफ करणार नाही, मला नाव सांगा पटकन. सर जाऊ दे ना प्लीज, उगाच टूर मध्ये सगळ्यांचा मूड ऑफ नको व्हायला. आणि पल्लवी इथे आली आहे हे महत्वाचं. हो सर प्लीज जाऊ दे ना. मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये सर, प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज आपण निघूया का? म्हणजे कोणी कदाचित मुद्दाम केलं नसेल, चुकून कडी लागली असेल बाहेरून. चुकून लागू शकते. आपण प्लीज निघूया ना, मला कोणाचा मूड ऑफ नाही करायचा आणि माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही आवडत. उशीर पण होईल आपल्याला. ठीक आहे निघूया. हॅलो. हो आम्ही आत्ता निघू, 4-4.5 तास लागतील आम्हाला. आणि मी ते झाल्यानंतर मग तुम्हाला कळवतो बाहेर. येस, नो 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 प्रॉब्लेम ॲट ऑल. येस थँक्यू. सर तुम्ही जा. तू स्टुडंट आहेस, तू हो ना आता. नाही तुम्ही तुम्ही माझा ऐक. मी काय म्हणते, तुम्ही दोघे इथून एकत्र तर आज जाऊ नाही शकत, त्यामुळे एकतर तू आधी जा नाहीतर पल्लवी तू तरी जा. नाही तो पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप करते करते काही आपली गाडी न छूट जाय. नाहीतर एक काम करूया, टॉस करूया का? नाहीतर चिठ्ठ्या उडवूया. हा बसा ना, इथेच बसा, इथेच बसा. बरं तुमचं ठरलं की यार मी होते पुढे. हो
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला।